सर्व संयोजक आयोजक विशेषतः विजू सर त्यांच्याबद्दल मी खूप ऐकलं आता की त्यांनी बारीक बारीक गोष्टीचं नियोजन एवढं चांगल्या पद्धतीने केलंय ज्या योगे ही मॅच बाहेर देशात लोक पाहू शकत आहेत आणि फक्त स्पर्धकांनाच नाही तर प्रेक्षक आपला अमूल्य वेळ देऊन ते बघत असतात एन्जॉय करत असतात तर त्यांना जाताना आनंद व्हावा यासाठी लकी ड्रॉ ठेवून त्यांच्यासाठीही बक्षिसाची योजना ठेवलेली आहे ही एक वेगळीच संकल्पना कल्पना बघितलेली आहे मी Uh, सर्व या स्पर्धेला सर्व स्पर्धकांना आणि आयोजक संयोजक यांना माझ्याकडून खूप सारे शुभेच्छा धन्यवाद uh, सर uh, विनंती असेल आपण स्थानपनं बाब गाडगे साहेबांना मनापासून धन्यवाद गाडगे साहेबांचंच नाही घाडगे साहेबांच्या ना, ना समितीला सगळ्या uh, अधिकारी वर्गाचं मी मनापासून एका स्वागत करतो आणि सगळ्या प्रेक्षकांचं परत एकदा मनापासून स्वागत मैदानाच्या बाहेर म्हणजे डी जेच्या च्या पलीकडच्या फ्लेक्कच्या बाजूला जेवढे झेल होणार आहे त्या प्रत्येक झेलला स्मार्ट वॉच आहे ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा काल चार झेल झालेले चार वॉच काल साठी आज किती स्मार्ट वॉच हे पाहिलं मजा येणार आहे पण ते पाहण्यासाठी सामना सुरू होणं गरजेचं आणि जसा सामना सुरू होईल गोड आवाज आदरणीय पाटील सर थँक यू एक मिनिट पहिला चेंडू झालाय थोडीशी तांत्रिक अडचण आहे पंचान्न सूचना असेल एक मिनिटासाठी आपण सामना थांबवतोय ऑनलाईन स्कोरिंग मध्ये थोडीशी तांत्रिक अडचण आहे आपल्याकडे पहिल्या चेंडूवरती दोन धावा आलेल्या आहेत कॅमेऱ्याच्या समोर कोण कोण उभं आहे प्लीज कॉपरेट करा ना सगळ्या मी मित्रपरीला विनंती करेल कॅमेऱ्याच्या समोर तुम्ही उभे राहिले नेमके कॅमेऱ्याच्या समोर मुन्ना सर का पेव हो सर कॅमेऱ्याच्या समोर बरंच मित्रपरी उभं आहे त्यांना सांगा ना थोडंसं काय आणि तू उभं ना करावं बसून घ्या खाली स्टेजच्या समोर कोणीही उभं राहणार नाही ना प्रत्येक जण इथे पण इथे प्लीज थोडंसं पलीकडे सारखा मग प्लीज थोडंसं पलीकडे सारखा ओके okay. काका तुम्ही वरती या आणि उभं कोणी राहू ना काही सर्वांना कळकळीची विनंती असेल थँक्यू थँक्यू व्हेरी मच या ठिकाणी पंचांना विनंती करतो की सामन्याला सुरुवात करायचं आहे पहिल्या चेंडूवर डिक्लेअर दोन धावा या ठिकाणी संघाचं खातं आणि रोहनचं हे खातं या ठिकाणी झालेलं आहे सुरुवातीला परत एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार सॉरी चेंडू ऑफसाईड ला बाहेर काढलेला होता थोडीशी मिसफिल्डिंग परंतु त्याचा फायदा या ठिकाणी होणार नाही आहे फलंदाजाला आणि चेंडू सरळ निर्लाव जातोय जे की चालू असलेला हा सामना आर सी सी क्रिकेट संघ बारसी परत एकदा गोलंदाज मार तयार सुंदर असा चेंडू हायवेमध्ये पाहूया चेंडू सीमा रेषेकडे जातोय सरळ सीमा पार चौकार क्रिकेटचा रणसंग्राम क्रिकेटचा महासंग्राम आणि क्रिकेटचा थरार मराठवाड्याचा महोत्सव जर म्हटलं तर थर वावगं ठरणार आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती या स्पर्धेचं आयोजन या स्पर्धेचे मुख्य आयोजक ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकारली आहे सन्माननीय विजय कुमार गंगने सर यांची संकल्पना आणि सन्माननीय विनोद उर्प पिठवैया गंगणे अनमोल असं सहकार्य या स्पर्धेसाठी सामन्यात षटक क्रमांक पहिला स्ट्राईक चा फलंदाज मात्र आपण पाहतोय रोहन रोहन साठी हा चेंडू हा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळलाय परंतु शेतरक्षक असेल कोणत्याही प्रकारची धाव एक धाव घेण्याचा प्रयत्न यस नो यस नो फलंदाज मात्र नक्कीच नशिबाची साथ मिळते किस्मत के घोडे पे बिलकुल सवार आहे बल्लेबाज नक्कीच सहा षटकांचा सामना आहे दोन षटकांचा पॉवर प्ले असणार आहे पॉवर प्लेचं मात्र पहिलं षटक मैदानावरती टाकलं गोलंदाजी गोलंदाज मार्गवरती आपण पाहतोय गोलंदाज नंदकुमार शिंदे <laughs> आर सी सी बार्शी स्पर्धेमध्ये मराठवाड्यातला एक नंबरचा संघ म्हणून ओळखला जातो पुन्हा एकदा आपण पाहतोय स्ट्राईक चा फलंदाज किरण किरण साठी हा चेंडू मात्र आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेतोय पॉईंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न मात्र होता चेंडू आणि बॅटचा संपर्क नसेल एक अत्यंत दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय काय जबरदस्त नियोजन या स्पर्धेचं सर्वांसाठी पारितोषिक आहेत खेळाडूंसाठी पारितोषिक आहेत संघ मालकांसाठी पारितोषिक आहेत प्रेक्षकांसाठी सुद्धा जवळपास सत्तर हजार रुपये पारितोषिक दरम्यान हा चेंडू बॅट चिकड घेऊन जातोय शेतरक्षक पाठलाग करतोय सुंदर क्षेत्रक्षण नक्कीच चांगलं शेतरक्षण पाहायला मिळतंय एक धाव मात्र या चेंडूवरती या एकेरी धावेने मात्र आपण धावपालकावरती धाव संख्या पाहतोय आठ नक्कीच या संघामध्ये आपण पाहतोय आर सी सी संघाचे संघ मालक स्वतः एक चांगले क्रिकेटर देखील रणवीर मालक राऊत आता देखील दर्जेदार शेतरक्षण आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं समाप्त होतंय पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावा आलेत आठ चांगली सुरुवात आहे दोन्ही संघासाठी चांगली सुरुवात म्हणावी लागेल दोर मातब संग, दोन मातब्बर संघ दोन दिग्गज संघ दोन दादा संघ आमने सामने एका संघाचं म्हणणं आहे आ के जरा किसमय कितनाय दम दुसरा संघ हम किसी से कम नाही चेंडू फळीचं युद्ध क्रिकेटच्या ऐतिहासिक मैदानावरती तब्बल एक लाख पन्नास हजार रुपये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दुसऱ्या क्रमांकाचं एक लाख रुपयेचं पारितोषिक तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पन्नास हजार आणि चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक पन्नास हजार परंतु स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे शेवटच्या सामन्यामध्ये दररोजचा जो संघ जिंकतोय तो, तो संघ कमीत कमी पन्नास हजाराचं डिपॉझिट आपल्या नावावरती जमा करतोय गोलंदाजी मार्गवरती निलेश पाटील मॅन फ्रॉम चारे तालुका बार्शी बार्शी या शहराची ओळख जर आपण पाहिले तर मराठवाड्याचं प्रवेशद्वार आणि संपूर्ण मराठवाड्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय असणारी स्पर्धा आपण पाहतो आहे एक प्रकल्प एक संकल्प ज्यांनी केला आणि तो पूर्णत्वास नेण्याचं काम सन्माननीय विजयकुमार गंगणेसर आणि त्यांचे सर्व सहकारी विनोद उर्प भैया यांचं देखील मोलाचं योगदान गोलंदाज निलेत पहिला चेंडू चेंडू हवेत आहे शेतरक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न झेल मात्र टिपण्याचा प्रयत्न केला आहे झेल सुटलाय परंतु नक्कीच चांगला चा चा प्रयत्न आहे बिग एफर्ट आपलं शंभर टक्के योगदान शेतरक्षकांना दिलंय तितका सोपा नव्हता झेल या चेंडूवरती मात्र दोन धावा आलेत आणि या दोन धावेने धावपलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल दहा धावा तब्बल प्रेक्षकांची देखील अभूतपूर्व अशी गर्दी आपण दररोज पाहतोय शांत आणि संयमी प्रेक्षक वर्ग सन्माननीय ज्यांच्या शुभ हस्ते आज या सामन्याची नाणेफेक देखील संपन्न झाली ज्यांनी आपला अमूल्य असा वेळ सन्माननीय महाराष्ट्र पोलीस सदरक्षणा खलनिग्रहण आहे तुळजापूर शहर पोलीस स्टेशन पी आय सन्मानिय गजाननजी घाडगेसाहेब हे देखील या सामन्याचा सा आनंद घेत आहेत मंचावरून त्यांचंही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत गोलंदाज नीलेश पाटील निलेचा हा चेंडू थोडासा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न केलाय परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय कोणत्याही प्रकारची धाव नाहीये आपण पाहतोय आजच्या सत्रातील हा तिसरा सामना, सामना। स्पर्धेच्या पहिल्या दिवशी जय बजरंग धाराशिव हो। या संघानं पन्नास हजार रुपयेचं डिपॉझिट आपल्या नावावरती जमा केलंय संघ मालक श्याम अप्पा जहागीरदार स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी डी बॉईज यावेळी मात्र हा फटका खेळला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने शेतरक्षक दूरवरती आहे चेंडू मात्र जातोय हो हो चांगलं क्षेत्रक्षण आहे चांगलं क्षेत्रक्षण पुन्हा एकदा आपल्या संघासाठी धावा वाचवलेत स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी आपण पाहतोय यंडी बॉईज या संघानं पन्नास हजाराचं डिपॉझिट आपल्या नावावरती जमा केलंय या संघाचे संघमालक यंडी बॉयजचे चे, चे सन्मानिय नन्नू दादा साठे यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू मात्र नक्कीच पुन्हा एक झेल टिपण्याचा प्रयत्न होता पुन्हा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यावेळी धावाची संधी होऊ शकते परंतु फलंदाज आपल्या स्क्रीन मध्ये पुन्हा एकदा दोन धाव आपल्याला पाहायला मिळत आहेत नक्कीच एक दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून जगभरामध्ये एकशे ऐंशी पेक्षा अधिक देशामध्ये या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट सीधा प्रसारण आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती या सामन्याचा आनंद घेऊ शकताय युट्यूब वरती जायचंय सर्च करायचंय जीटीसी आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि या सामन्याचा सा आनंद घ्या तब्बल दोन लाख तीस हजारापेक्षा अधिक सबस्क्राईबर जीटीसी लाइव गोलंदाजी मार्कवरती निलेश पाटील सामन्यातलं दुसरं षटक वैयक्तिक कोट्यातलं पहिलं चेंडू फळीचं चे युद्ध मात्र क्रिकेटच्या ऐतिहासिक मैदानावरती यावेळी मात्र बॅक टू द बॉलर परंतु चेंडू हातातून निसटलाय एक संधी मात्र गमावली आहे परंतु तितकं सोपं नाहीये गोलंदाजाला गोलंदाजी करून आपल्याच फॉलो थ्रू मध्ये झेल टिपणं तितकं सोपं नाहीये बॅक टू द बॉलर खेळा होता किरणच्या बॅटमधून हा फटका आपण पाहतोय फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय रुद्रा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संघनायक सचिन साळुंके तर या संघाचे संघमालक प्रशांत अपराध गोलंदाज मार्गवरती पुन्हा निलेश शेतरक्षण करणारा संघ आर सी सी बार्शी हा चेंडू उजव्या एस खूपच बाहेर येऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे चेंडू मात्र निर्धाव ठरतोय षटक क्रमांक दुसरं समाप्त आहे दोन षटकांच्या समाप्तीनंतर पंधरा धावा सलामीच्या जोडीने आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये आठ दुसऱ्या षटकामध्ये सात षट क्रमांक तिसऱ्या मैदानावरती टाकलं जाईल ही मातब्बर संघ आपण पाहतोय तब्बल या स्पर्धेसाठी जर आपण पाहिलं तर प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे एक लाख पन्नास हजार रुपयाचं पारितोषिक सन्माननीय विनोद अर्थात पीटू भैया गंगणे माजी नगरसेवक तुळजापूर सचिन भैया पाटील यांच्या वतीनं एक लाख रुपयेचं पारितोषिक सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती तुळजापूर तृतीय पारितोषिक पन्नास हजार सचिन भैया रोजकरी माजी नगराध्यक्ष तुळजापूर आणि चौथ्या क्रमांकाचं पन्नास हजार रुपयाचं पारितोषिक शशी आपा ज्योत उद्योजक तुळजापूर मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज विशाल भैया रोजकरी माजी नगरसेवक एल टी टीव्ही गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज तुकाराम कुंचे महाराज या नावाने क्रिकेट जगतामध्ये प्रसिद्ध असणारा बार्शीचा सुपरस्टार खेळाडू आपल्या कामगिरीच्या जोरावरती महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या संघामध्ये प्रतिनिधित्व करणारा खेळाडू तुकारामचा पहिला चेंडू चेंडू मात्र खेळलाय पॉइंटच्यावरून वन बाउंस इ मारेशा पार कडा कडकडीत प्रहार हा येतोय अगदी सन्माननीय या स्पर्धेचे संयोजक आयोजक मार्गदर्शक दरम्यान हा चेंडू थोडासा लोअर टॉस चेंडू ऑन साईडला फ्लिक केलाय जोपर्यंत शेतरक्षक चेंडूवरती जातोय तोपर्यंत एक धाव मात्र आता धावांची गती मात्र काहीशी वाढवावी लागेल कारण सहा षटकांचा सामना आहे तर धावांची गती मात्र वाढवावी लागेल परंतु समोर गोलंदाज फलंदाजांचा कर्दन काळ असणारा गोलंदाज आहे तुकाराम कुंचे फलंदाज मात्र आपण पाहतोय रोहन पाच चेंडूचा सामना केलाय आतापर्यंत सात धावावरती फलंदाजी करतोय नॉट स्ट्राईकला किरण नऊ चेंडूचा सामना तेरा धावावरती फलंदाजी चांगला फटका खेळलाय परंतु क्षेत्रक्षकापासून दूर आहे एक धाव घेतल्या घेण्याचा प्रयत्न आणि एकाच दहावीवरती समाधान मानावा लागेल एका धावीने धाव बलकावरती धाव संख्या जाऊन पोहोचेल एकवीस धावा ट्वेंटी वन प्रोग्रेस थर्ड ओवर आज मात्र आमच्या समेत समालोचन कक्षामध्ये ऑनलाईन स्कोरिंग नागेश यावेळी मात्र बॅट चिकल घेऊन पुन्हा चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये दोन धावा पंच पांडुरंग सरोदे यांचा इशारा येतो दोन धावांचा संपूर्ण स्पर्धेसाठी पाहतोय आपण आकर्षक पंच देखील गोविंद गुंड पांडुरंग सरोदे शरद खोरे आणि गणेश गायकवाड पुन्हा गोलंदाजी मार्कवरती तुकाराम हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता तितकं सोपं नाहीये गोलंदाजाची गोलंदाजी खेळणं खोलवर टप्प्याचा चेंडू प्रचंड वेग आहे आणि त्याच वेगामध्ये अगदी ब्लॉक होल मध्ये टाकण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय तेवीस धावा धाव पलकावरती क्रमांक तिसऱ्या मैदानावरती टाकलं जाते आजच्या सत्रातील हा तिसरा सामना मैदानावरती आपण पाहतोय या मात्र पुन्हा एकदा चेंडू खेळलाय एक शेतरक्षक असेल थोडस खराब शेतरक्षण होतय चला ते दोन लहान मुलं चला बाहेर जावा लवकर षटक क्रमांक समाप्त होते तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावपल करते धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते पंचवीस ड्रिंक्स ब्रेक संपूर्ण स्पर्धेसाठी आपण पाहतोय पाणी सौजन्य अर्थात सर्वात महत्वाची भूमिका बप्पा ॲक्वा किरण घाटशिळे यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय या स्पर्धेसाठी संपूर्ण पाणी पुरवठा खेळाडूंसाठी बप्पा ॲक्वा किरण घाटशिळे Uh, या ठिकाणी जी छोटी मुलं मैदानाच्या आतमध्ये येत आहेत त्यांना विनंती असेल सामना चालू असताना मैदानाच्या आतमध्ये येऊ नका स्कोअर काय सर एकदा सांगा पंचवीस पंचवीस धावा आहेत पंचवीस धावा धा प्रगती आपल्याला पाहायला मिळते तीन षटकं संपली जे एक छोटासा ड्रिंक ब्रेक या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळतोय खास करून पी आय आदरणीय घाडगे साहेब आपल्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत मी पी आय घाडगे साहेबांचे मनापासून स्वागत करतो एक सुप्रसिद्ध पत्रकार आदरणीय आमचे पार्थ सर खास मुंबईवरून ठिकाणी उपस्थित झालेले आहेत पार्थ सरांचंही मनापासून ठिकाणी स्वागत हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि विशेष करून आलेल्या सगळ्या मान्यवरांचं आपण स्वागत तर करत असतो परंतु या स्पर्धेसाठी जो प्रेक्षक वर्ग खास करून या स्पर्धेसाठी उपस्थित झालेला आहे अशा सगळ्या प्रेक्षक वर्गांना मी मनापासून धन्यवाद देईल कारण हा सगळा प्रेक्षकवर्ग आज हातातली अशी सगळी कामं टाकून परवा आला होता काल आला होता आजही आला आहे उद्या पण आहे आणि परवा पण आहे पाच दिवस असणारा हा क्रिकेटचा महासंग्राम जो आहे या महासंग्रामासाठी आपण सातत्याने येत आहे त्याबद्दल मी मनापासून सर्व प्रेक्षकराजांनाही धन्यवाद देईल आणि प्रेक्षकराजांना विनंती असेल की आपण ड्रॉ जर आपल्यासाठी जर लकी असेल ड्रॉ आपल्यासाठी जर लकी असेल तर आपण पन्नास रुपयाचं कुपन घ्या त्यासाठी आपल्याला खूप सारी बक्षिसं या स्पर्धेसाठी जे आहेत त्याच्यामध्ये आपण फ्रीज वॉशिंग मशीन कूलर त्याचबरोबर वॉटर प्युरिफायर आणि स्मार्ट मोबाईल या सगळ्या गोष्टी आपण खास प्रेक्षकांसाठी देणार आहोत मैदानाच्या बाहेर जेवढे षटकार जातील ते त्या षटकाराचं रूपांतर जर कोणी झेलामध्ये केलं फ्लेगच्या पलीकडे फ्लेगच्या अलीकडे पण नाही फ्लेगच्या पलीकडे जेवढे जेल होतील त्या प्रत्येक झेलासाठी एक स्मार्ट वॉच आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देतो आहे कालपासून ही परवणी सुरू झाली काल चार भाग्यवान विजेत्या पाहिले मिळाले भाग्यवान म्हणता येणार नाही त्यांनी झेल घेतले प्रयत्न केलेत मैदानाच्या बाहेर बऱ्याच जणांचे झेल सुटले पण गेले अशा चार प्रेक्षकांना आपण स्मार्टवॉच हे शेवटच्या दिवसामध्ये देणार आहोत अजून किती स्मार्टवॉच प्रेक्षकांमध्ये जात आहेत ते पाहिला खूप मजा येणार आहे तर या संधीचा सर्वांनी फायदा घ्यावा ही आपण आज विनंती असणार आहे आणि काल स्मार्ट वॉच घेणारे आमचं शुभाक्षजी आता तेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनासुद्धा काल एक स्मार्टवॉच यासाठी त्यांचं नाव नोंदणी झालेली आहे अर्थात ते आपण शेवटच्या दिवशी देणार आहे त्यांचंही मनापासून या ठिकाणी कौतुक ड्रिंक ब्रेक संपलाय चौथ्या शतकाला सुरुवात आणि परत एकदा ऋषांची बागबान सर नक्कीच धन्यवाद सर गोलंदाज मार्कवरती पुन्हा एकदा येतो गोलंदाज निलेश पाटील षट क्रमांक चौथं यावेळी मात्र हा चेंडू उज्वस्ट च्या थोडासा बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न आहे परंतु पुन्हा एक निर्धाव चेंडू सुरुवात करतोय निलेश पाटील हा देखील एक अग्रमानांकित गोलंदाज आहे मराठवाड्यातला एक प्रसिद्ध गोलंदाज निलेश पाटील मॅन फ्रॉम चारे तालुका बार्शी आता धावांचा वेग मात्र रुद्रा बिल्डर्सला आपल्या नावाप्रमाणे म्हणजे बिल्डिंगचा पाया मजबूत केलाय तुम्ही पहिल्या तीन षटकामध्ये पंचवीस धावा त्याच्यानंतर मात्र एका वेगळ्या ट्रॅकमध्ये फलंदाजी करावी लागेल कारण अजूनही सलामीची जोडी आहे यावेळी मात्र हा फटका चांगला खेळ आहे दोन क्षेत्रक्षक असतील चेंडू मात्र जातो डीप लॉकॉनच्या दिशेने एक धाव या चेंडूवरती येण्याचा प्रयत्न होतो एक धाव घेतली जाईल सव्वीस धावा धावपाल करते आपल्याला पाहायला मिळतात आता मात्र जर पाहिलं तर सोळा चेंडूचा खेळ बाकी असेल आणि या सोळा चेंडूमध्ये तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल तर एक चांगली धावसंख्या समोरच्या संघासोबत उभा करता येईल कारण मागच्या सामन्यामध्ये एक दर्जेदार विजय मिळवलेला संघ आहे आरसीसी बार्शी ग्लोव्ह घालून बिल्डिंग नाही करायची ग्लोव्ह काढायचे एस टी रक्षकाला चालतील दे 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 दे। परंतु इतर शेतरक्षकांना चालणार नाही पुन्हा गोलंदाजी मार्ग निलेश वैयक्तिक कोट्यातलं दुसरं आणि सामन्यातलं षटक क्रमांक चौथ समोर फलंदाज किरण यावेळी मात्र स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न शेतरक्षक येतो चेंडूवरती धावबाची संधी करण्याचा प्रयत्न आहे एक धाव मात्र एक धोकादायक धाव पुन्हा एकदा आपण पाहतोय एका एका धावेने मात्र धाव संख्या स्कोर बोर्डवरती जाऊन पोहोचली आहे सत्तावीस धावा स्कोर बोर्डवरती आपले दहा खेळाडू तंबू मध्ये शिल्लक आणि आता आपल्याकडून चौकार षटकारांची प्रेक्षकांना सुद्धा अपेक्षा यावेळी मात्र नक्कीच मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला बॅट चिकड घेतली फलंदाज मात्र बाद होऊन परतोय अगदी असा का झेल कारण आता गरज आहे प्रत्येक खेळाडूला जो खेळाडू येईल त्याला गरज आहे प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके कारण ज्यावेळी तुमच्याकडे चेंडू कमी असतात त्याच्यामध्ये चेंडू निर्धाव जातात प्रथम फलंदाजी करतोय आणि धावपालकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे सत्तावीस धावा आहे धावपालकावरती पहिला धक्का बसतोय फलंदाजाला मात्र रोहनला मात्र परतावा लागेल गणेश महाराष्ट्रातील अनेक स्पर्धा गाजवणारा हा देखील खेळाडू आहे गणेश माने विशेषतः पुण्यामध्ये मी त्याला पाहिले लेदर क्रिकेटमध्ये आणि सध्या ती सुद्धा स्पर्धा पुण्यामध्ये सुरू आहे ज्या स्पर्धेमध्ये गणेश मानेनं प्रतिनिधित्व केलं होतं दरवर्षी त्या स्पर्धेची तारीख असते बारा डिसेंबर ते चोवीस डिसेंबर आणि लागोपाठचे तीन वर्ष त्या स्पर्धेमध्ये मला समालोचन करण्याची संधी परंतु यावेळी तुळजापूरमध्ये त्याच तारखेमध्ये मी समालोचन आपल्या समोर करतो ती स्पर्धा देखील सुरू झाली खराडीच्या मैदानावरची स्पर्धा शिवछत्रपती क्रीडा जीवन गौरव पुरस्कार विजेते अण्णासाहेब तुकाराम पटारे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ती स्पर्धा असते लेदर बॉलची आणि त्या स्पर्धेमध्ये देखील खेळणारा गणेश आज या मैदानावरती आपल्या संघासाठी कशा प्रकारची फलंदाजी चला लहान पोहरा आपण थोडस बाहेर बसा बाहेर समोरच्या बाजूला एक दोन तीन चार पुन्हा एकदा गोलंदाज निलेश समोर असेल गणेश एका बाजूला निलेश तर दुसऱ्या बाजूला गणेश आता गणेशला सुद्धा माहित आहे की या सामन्यामध्ये पहिल्या चेंडू पासून आक्रमण करावं लागेल कारण आता चेंडू फार कमी राहिलेत चेंडू चांगलाय मोठा फटका खेळायचा प्रयत्न परंतु यष्टीरक्षकडून चेंडू जातोय बाईकच्या चे स्वरूपात एक धाव मात्र असेल अठ्ठावीस धावा याचं कारण म्हणजे चौकार आणि षटकार पाहायला मिळत नाही म्हणजे आर सी सी बार्शीचा हा संघ एक मराठवाड्यातला सरस संघ मानला जातो नामवंत संघ गोलंदाजाची फौज आहे एका बाजूला निलेश पाटील आहे दुसरीकडे आपण पाहतोय तुकाराम आहे नंदकुमार आहे अशा प्रकारची गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते जितकी दर्जेदार गोलंदाजी सटीक टप्पा आहे नियंत्रित दिशा आहे अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज पुन्हा सज्ज निलेश पाटील पुन्हा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आहे प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे परंतु समोर गोलंदाज मात्र ती संधी देत नाहीये षटक क्रमांक चौथं समाप्त चार षटकाच्या समाप्तीनंतर अठ्ठावीस धावा धावपालकावरती पाहायला मिळत आहेत उर्वरित बारा चेंडूचा खेळ असेल बाकी चला थोडंसं लवकर कॅप्टन प्लीज कोऑपरेट तुकाराम सर प्लीज कोऑपरेट थोडंसं सा लवकर सामना सुरू करूया पुन्हा एकदा आमचे मुन्ना शिंदे सर तिकडं कुपनची किती विक्री झाली आहे ते पाहण्यासाठी जाताना आपण पाहतोय त्यांच्यासोबत आहेत एकता ग्रुपचे कॅप्टन सौरभ पहिला दिवस गाजवला होता त्यांनी दा। गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा तुकाराम सामन्यातला कृपया लेझर बॅटरीचा कुणी वापर करू नका प्रेक्षकांनी खेळाडूंनाही ते त्रासदायक आहे आणि आपल्यासाठी सुद्धा हे चांगलं लक्ष नाही एक शांत आणि संयमी प्रेक्षक वर्ग आम्ही आल्यापासून पाहतोय तर लेझर बॅटरीचा वगैरे आपण वापर करू नका याळ मात्र फटका मोठा आहे परंतु शेतरक्षक चेंडूच्या खाली झेल मात्र टिपलाय फलंदाज बाद होतोय आणखी एक मोठा धक्का त्या हात चेंडू समोरून निघून जातोय परंतु गोलंदाजाकडून यावेळी कीच काहीसा निराश होतोय तुकाराम म्हणजे गरज नसताना एक धाव कारण तुकारामला माहित आहे एक एक धाव महत्वाची आहे महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील अनेक सामने खेळण्याचा अनुभव आहे त्याच्याकडं त्याच्यामुळे त्याला माहित आहे धावा महत्वाच्या आहेत एकोणतीस धावा धावपलकावरती बाईकच्या स्वरूपात धाव येते एकोणतीस धावा पुन्हा स्ट्राईकवरती वरती जातोय फलंदाज किरण नॉन स्ट्राईकला प्रणव किरण सुरुवातीला चांगली फलंदाजी परंतु आत्ता जर आपण पाहिलं तर किरण चौदा चेंडूचा सामना केलाय आणि अठरा दहावीवरती फलंदाजी करतोय मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये आपल्याला थोडीशी ताबडतोड फलंदाजी प्रेक्षकांना देखील चौकार आणि षटकारांची उत्सुकता असते बऱ्याच वेळा आपण पाहतो की कमी षटकांच्या सामन्यामध्ये मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये गोलंदाजाचा कर्दन काळ फलंदाज बनत असतात परंतु ती संधी मात्र दिलेली नाहीये यावेळी मात्र मोठा फटका येतोय चेंडू सरळ कवर्स वरून बिरकावलाय सीमारेषेच्या वरून षटकारू डीजे एक षटकार मात्र येतोय एक आपलातून षटकार मात्र आता मात्र किरणची जर आपण फलंदाजी पाहिली तर पंधरा चेंडू मध्ये चोवीस धावा म्हणजे थोडस धाव संख्येला आकार देण्याचं संघाच्या धावसंख्येला संजीवनी देणारा षटकार आलाय काय झालं मुन्ना कोण आहे तो कळाला का आणि व्यवस्थित करतो लोकांना सन्मानाने वागवतो याचा तरी भान ठेवावं आणि कोणीही त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करू नये आणि प्रेक्षकांना विनंती आहे की कोण जरी त्यांना कोण त्रास देत असेल अंधारातून कोण खडे वगैरे त्यांना मारत असेल तर आम्हाला इकडं कळवावं फक्त नाव कळवा हो करत तर आम्हाला गपचूप नाव सांगा त्याच धन्यवाद नक्कीच सर तुम्ही दिलेल्या सूचनेनंतर आता मला वाटत नाही की प्रेक्षक काहीचा त्रास देतील शांत आणि संयमी प्रेक्षक आहेत आता हजारामध्ये दहा हजाराच्या संख्येनं प्रेक्षक असेल तर त्याच्यामध्ये एखादा असेल परंतु तो सुद्धा आता तुमच्या सूचनेनंतर त्रास देणार नाही नक्कीच वाईट प्लस दोन आलेत पुन्हा तुकारामच्या चेहऱ्यावरती आपण निराशा पाहतोय कारण प्रत्येक धावेचं महत्त्व त्याला माहित आहे बॅक बॉलर परंतु सरळ हातामध्ये झेल टिपला गेलाय बाद. कारण मागच्या सामन्यामध्ये आपण त्यांची धारदार गोलंदाजी पाहिली आणि कॅप्टन सचिन साळुंके यांच्यासाठी मी विशेष कौतुक का करेन कारण ज्यावेळी मी ऑक्शनला आलो होतो कोणताही ऑक्शन मध्ये कोणत्याही खेळाडूचं नाव आलं तर त्याच्यासाठी बेस्ट प्राईजला सचिन साळुंकेनं सगळ्यात अगोदर प्रत्येक खेळाडूसाठी म्हणजे सचिन साळुंकेनं ऑक्शन मध्ये प्रत्येक खेळाडूचा मान ठेवलाय हो यावेळी कव्हर्स खेळायचे चेंडू मात्र शेतरक्षक जातो चेंडूवरती सुंदर शेतरक्षण एक धाव पु हो थ्रो तितका जोरदार बॅकअप खूप लांबवरती होतं त्याच्यामुळं क्रिकेटमध्ये या गोष्टी महत्वाच्या जितक्या स्पीडनं तुम्ही क्षेत्रक्षण केलंय आपण थ्रो करताना पाठीमागं बॅकअप आहे का नाही याची सुद्धा क्षेत्रक्षकांनी दखल घेतली पाहिजे धावा एक एकोणचाळीस धावा तीन बाद एकोणचाळीस या षटकातील शेवटचा चेंडू समोर फलंदाज आहे प्रणव बॅट शिकड घेऊन पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रामध्ये दोन धावा जे या दोन धावेने एक एक्केचाळीस धावा पलकावरती तीन बाद एक्केचाळीस शेवटचे सहा चेंडू शिल्लक असतील आता जे काही तुम्हाला करायचंय या सहा चेंडूवरती करायचंय या सहा चेंडूवरती तुम्हाला जे काही करायचंय आक्रमण करा हल्लाबोल करा चौकार मारा षटकार मारा परंतु जे काही करायचं ते ह्या सहा चेंडूवरती करायचंय मी नेहमी सांगितलं की तुमच्या घरामध्ये किती मॅन ऑफ द मॅचच्या ड्रॉप आहेत किती प्रथम क्रमांकाची पारितोषिकं तुम्ही जिंकलेत किती मालिकावीराचे पुरस्कार तुम्ही जिंकलेत याच्यापेक्षा आज तुम्ही मैदानावरती आपल्या संघासाठी काय करताय ही गोष्ट खूप महत्वाची आहे समोर फलंदाज बिलाल मी नेहमी सांगितलं की जगामध्ये दोन गोष्टी प्रसिद्ध झालेत जगामध्ये दोन गोष्टी प्रसिद्ध आहेत एक कोरोनाची महामारी आणि शेवटच्या षटकातील हानामारी ते मात्र फलंदाजांना करावी लागेल एक्केचाळीस धाव आहेत आणि सहा चेंडू शिल्लक आहेत समोर फलंदाज बिलाल सय्यद पहिला चेंडू फुल टॉस दिला होता गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळलाय एक धाव तर घेतली आहे दुसऱ्यासाठी प्रयत्न होतोय का पाहूया एका दहावीवरती समाधान आ, इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय इनिंग ब्रेकमध्ये टॉस करतोय स्वराज्य टीम कॅप्टन स्वराज्य टीम कॅप्टन आणि विनोद उर्फ पिंटू भैया गंगणे मित्र परिवार टीम कॅप्टन दोन्ही कॅप्टन आपण कॉम बॉक्समध्ये टॉस बॉक्समध्ये यायचं आहे यावेळी फटका चांगला आहे फटका चांगला आहे परंतु शेतरक्षक देखील तितका चतुर आहे निलेश पाटील नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय चर्सी क्रमांक दहा बबन बबन माने गोलंदाज मार करते गोलंदाज विशाल विशाल लेंगरे पुन्हा एकदा चांगला फटका झेल मात्र टिपलाय आणखी एक फलंदाज बाद राहुल मात्र झेल टिपतोय करून द्यायचंय आमचे प्रेक्षक धन्यवाद आवाज ऐकल्याबरोबर लगेच प्रेक्षकांनी टॉस बॉक्स याच्यापेक्षा आमच्यासाठी सुद्धा दुसरी समाधानाची गोष्ट नाही आवाज कानावर पडला तुम्ही लगेच टॉस बॉक्स कामा करून दिला परत आम्ही तुम्हाला तो टॉस बॉक्स देऊ स्वराज्य टीम कॅप्टन आणि विनोद उर्फ पीटू भैया गंगणे टीम कॅप्टन दोन्ही कॅप्टन यायचे लगेच दोन्ही कॅप्टन प्लीज कोऑपरेट टॉस साठी या नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय सचिन साळुंके सचिन साळुंके तीन चेंडू नंतर टॉस होईल इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल समोर कॅप्टन सचिन साळुंके चांगला फटका आहे सचिनच्या बॅट मधून परंतु पुन्हा पुन्हा एकदा आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी काय गोलंदाजी हॅट्रिक पूर्ण करतोय एकदा जोरदार टाळ्या विशाल साठी जोरदार टाळ्या जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन म्हणून मी अगोदर सांगितलं की आरसीसी बार्शीचा संघ देखील एक म्हणजे मराठवाड्याचं प्रवेशद्वार आहे बार्शी म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या दोन्ही विभागात तो अग्रेसर संघ आहे तालुकावाईजच्या ज्या ठिकाणी स्पर्धा आपण पाहतो आरसीसी बार्शीचा संघ नेहमीच सरस असतो त्याचप्रमाणे तालुकावाईजच्या स्पर्धेमध्ये गाववाईजच्या स्पर्धेमध्ये आपण पाहतो रेड रॉकर्स तुळजापूर फलंदाज होता बबलू पवार स्ट्रेट ड्राइव केला होता एक धाव घेतली दुसऱ्यासाठी प्रयत्न होतोय धावाची संधी परंतु दोन धावा या चेंडूवरती पूर्ण फलंदाज बाद होतोय स्ट्राइक वरती मात्र असेल फलंदाज बिलाल याळी हा चेंडू मात्र खेळलाय क्षेत्रक्षक आहे सुंदर क्षेत्रक्षण पहा काय कमालीचं क्षेत्रक्षण परंतु पुन्हा एकदा दुसरी धाव घेताना बिलालला आउट होऊन परतावं लागेल एकच धाव पूर्ण केली जाईल आणि एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली असेल धावपलकावरती सहा षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि रुद्रा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रथम फलंदाजी करताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे पंचेचाळीस म्हणजे सेहेचाळीस धावा बनवायचे अत्यंत ज्यांनी ही संकल्पना मांडली आणि ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकारली गेली आहे विजय कुमार गंगणेसर सर आणि त्यांचा सर्व मित्रपरिवार आणि ज्या ज्यांनी या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक एक लाख पन्नास हजार विनोद उर्फ पिटूमय्या गंगणे यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे कारण काय कमी आहे या स्पर्धेमध्ये खेळाडूंसाठी सर्व गोष्टींची सोय एक सर्व गुण संपन्न स्पर्धा प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून जवळपास साठ ते सत्तर हजार रुपयांची पारितोषिक लकी ड्रॉचं पन्नास रुपयाचं एक कुपन खरेदी करा आणि लकी ड्रॉमध्ये आपण भाग्यवान ठरला तर आपल्यासाठी फ्रीज आहे वॉशिंग मशीन आहे वॉटर प्युरिफायर कूलर आणि एक मोबाईल सन्माननीय विद्यमान लोकप्रिय आमदार राणा जगजितसिंह पाटील प्रीमियर लीग धाराशिव लोकसभा मतदारसंघ अंतर्गत ही स्पर्धा आपण पाहतोय से लक्ष आहे म्हणजे जवळपास मागच्या सामन्यामध्ये दे देखील आरसीसी बारशीला काहीशी अशीच परिस्थिती होती शेख विनोद पिटुमय गंगणे क्रिकेट क्लब संघाचा संघनायक हबी पवार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे स्वराज्य क्रिकेट क्लब लोहरा पठाण आपणास विनंती असेल आपण या ठिकाणी टॉस टॉससाठी ताबडतोब यायचंय अन्सार पठान स्वराज्य क्रिकेट क्लब टॉससाठी लवकर चला टॉस त्या ठिकाणी आपण करणार आहोत आपण तत्पूर्वी तुळजापूर वासिया सर तुळजापूर वासियांसाठी गुलाब सर हे काय नवीन नाही आहेत जुनं व्यक्तिमत्व आहे आणि विशेष करून अगदी आपण पाहतोय की मेमेकडे आर्टिस्ट आहेत म्हणजे खूप साऱ्या व्यक्तींचे आवाज जे हुबेहूब काढतात तर आपण गुलाब सरांकडे माईक देऊ आणि सर वेगळ्या वेगळ्या आवाजात या क्रिकेटच्या स्पर्धेबद्दल मनोगत पण व्यक्त करावं धन्यवाद बेले सर तो मैं पहले सभी दर्शकों का आयोजकों का धन्यवाद कहूंगा और कुछ कलाकार को आपके सामने पेश करूंगा पहले राजकुमार तलवार की धार से ए ना गोलियों की बौछार से आ, बंदा डरता है तो सिर्फ परवर दिगार से जिन जिनके घर कांच के होते हैं तो वो दूसरों के घर पर पत्थर नहीं फेंका करते समझे नहीं समझे समझ जाओगे समझदार हो तो इसके बाद नाना पाटेकर आ गए मेरी मौत का तमाशा देखने थोड़ी देर बाद मुझे सूली पर लटका दिया जाएगा तुम लोग तमाशा देखोगे घर जाओगे सो जाओगे हमें चिंता नहीं है हमारे देश के बारे में सोचने की अच्छा है सही कहती थी वो कलमौली भाई कौन सुना उसकी बात को मैं सुना अच्छा लगा सुकून है क्या हुआ आवाज थोड़ा सा गड़बड़ा गया है क्या बात है अच्छा है ठीक हेलो हेलो अच्छा ठीक है इसके बाद दादा कौन के नक्की हेलो 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 ठीक है सामना शुरू हो तो है और यहां पर जो कि दूसरा इन्हें यहां पर शुरू होता हुआ ओके okay. <laughs> <laughs> आ गए मेरी मौत का तमाशा देखने थोड़ी देर बाद मुझे सूली पर लटका दिया जाएगा तुम लोग तमाशा देखोगे घर जाओगे सो जाओगे अगली गेंद लेकर तैयार है गेंदबाज अरे वाह क्या बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं बहुत अच्छा है डॉट गेंद है डॉट गेंद से शुरुआत की है अच्छा है सही कहती थी हो कलम वाली बाई कौन सुना उसकी बात को मैं सुना अच्छा लगा सुकून है ए लाल अटका अच्छा तेरे मुझे नहीं जीना ऐसी हिजड़े की जिंदगी जा रहा हूं मैं इसके बाद दादा कौन के म्ह <coughs> गे अरे कसल्या टोर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे अरे तुळजापूर नगरीमध्ये पहिल्यांदाच या अरे वा 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 काय टूर्नामेंट आहे काय स्पर्धा आयोजित केलेल्या पहिले का, है, का, है है के ले ले का? का अरे काय पोरं वाटेल अय माहिलं तुझ्या अरे तुला माहित नाही अरे तुळजापूरच्या घराडून एक मंच बनवून दिलेला यात तुला सांगतो माहिलं तुझ्या तुला कळत नाही अरे हे पहिलं वर्ष आहे तुला सांगतो यानंतर अजून याच्यापेक्षा सुद्धा मोठी स्पर्धा होईल अये आता मी <coughs> इसके बाद निळू फुले ओके काय पब्लिक आलं म्हणायचं पुढचा चेंडू टाकायला तयार आहे गोलंदाज आणि अरे काय झालं म्हणायच तिने दांड्या उडवल्या पहिला झटका बसलाय बघा ह्यांना वा 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 बाद वा लिवर यार वा ओ कोण वा आहे यार वा कोण परेशान की तू परेशान हो मेरे को टाइम पूछ के परेशान कर दिया यार समझता नहीं ओ मैं पहले परेशान हूं तू कहे को परेशान नहीं जा रहा हूं मैं इसके खान हे हे किरण अरे मेरे प्यार को क्यों ठुकरा रही हो अरे मेरे प्यार में कौन सी क्यों में रह गई थी आ अरे हम्म ओके okay. इसके बाद शत्रुघ्न सिन्हा खामोश जली का कहता है बुझे को राग कहता है जिस राग से बारूद निकलता है उसी को शौनाथ कहता है हाँ सर जी आप शुरू कीजिएगा हम आते हैं थैंक यू दोस्तों थैंक यू और बहुत सारे कलाकार हैं लेकिन मैच चल रहा है इसलिए डिस्टर्ब हो रहा है खरच जोरदार टाळ्यांनी सरांचं अभिनंदन करायचं आहे आणि कौतुक आहे सर कॉमेंटी बॉक्स मध्ये आपलं स्वागत हो आहे या ठिकाणी सामन्याला सुरुवात होत आहे सुंदर असा फटका मिलते है चेंडू सीमा पार चौकार वन बाउंस हलो 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 चिक हलो हॅलो हॅलो बत्तीस चेंडू एक्केचाळीस धावांची गरज सुरेखाचा फटका पाहायला मिळतो रेवीच्या बॅटमधून सरळ सरळ सीमारेषा पार षटकार प्रसिद्ध नाव म्हणून रवी डेमरे सरांचं या ठिकाणी आवर्जून नाव घेतलं जातं रवी डेंब्रे संघनायक सचिनचा सा सामना करण्यासाठी सज्ज होतोय फुलटॉस चेंडू परत एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू सीमापार पंचाचा निर्णय षटकार अतिशय ताबडतोब फलंदाजी या ठिकाणी करताना पाहतोय रवीला पण एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने उंतुंग असा षटकार सचिन साळुंके यांच्या गोलंदाजीवर सलग दुसरा षटकार खेचत असताना रवी जे की एक षटकाच्या समाप्तीनंतर सतरा धावा एक गडी बाद झालेला आहे तीस चेंडूमध्ये एकोणतीस धावांची गरज आहे स्वराज्य क्रिकेट संघाचे संघनायक अनसार फटाण हे षटक संपेपर्यंत जर नाही आलं तर दोन रनाची पेनल्टी आहे संयोजक समितीच्या नियमानुसार हे प्रत्येकाला नियम लागू असतील हे सर्वच संघनायकांनी या ठिकाणी दक्षता घ्यायची परत एकदा जाऊ या मैदानाच्या आतमध्ये बिलाल बॅटचा काढा घेऊन सरळ स्लीपच्या हातामध्ये दुसरा धक्का सुमितच्या रूपामध्ये संघाला लागतोय आर सी सी क्रिकेट संघ वारसी या संघाला सुमितच्या रूपामध्ये लागलेला हा दुसरा धक्का जे की याच्या चा आपण पाहिलेला सामना जो होता आर सी सीचा त्यांनी या आमदार प्रीमियर लीगमधला एक रेकॉर्ड एक सामना जिंकलेला होता जे की दहा विकेट्स ठेवून तो सामना जिंकलेला होता संघाचे संघमालक व कर्णधार सुमित या दोघांनीही तो सामना दहा षटकांनी जिंकलेला होता आणि आता शेहेचाळीस दहावाचा पाठला करत असताना दोन गड्याच्या मोबदल्यात सतरा दहावा दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे बिलाल एक उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना आपण पाहतोय जे की एक अतिशय महत्वाचा विकेट या ठिकाणी सुमितचा घेतलेला आहे बिलालनी या ठिकाणी रणवीर सर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी सज्ज होते जे की गोलंदाज बिलाल पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय पुढचा चेंडू सुंदर असा चेंडू आपल्याच ब्लॉक होल मध्ये या ठिकाणी झेल सुटलेला आहे पिटुवया गंगणे क्रिकेट क्लब या संघाचे संघनायक यांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे परत एकदा बिलालस जेवतो गोलंदाजी मार्गवर सुंदर असा फटका पाहायला मिळतोय परंतु सरळ क्षेत्रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू जात असताना जे की संघाची धावसंख्या झाली ती सतरा दुसरं षटक मैदानात चालू आहे सहा षटकांमध्ये शेहेचाळीस धावांचं आव्हान आरसीसी बारसी क्रिकेट संघासमोर ठेवण्यात आलेलं आहे सत्तावीस चेंडू मध्ये एकोणतीस धावांची गरज आता मात्र दोन क्षेत्रक्षकाच्या मधून चेंडू सीमा पार खनखनी दमदार चौकार या चौकारानंतर संघाचं दहा फलक पुढे सरकत आहे जे एक की एकवीस चेंडू लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा हो आहे सहकार्य करायचं आहे धन्यवाद अतिशय मोलाचं सहकार्य आहे जे की चेंडू होता होईल तेवढा लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवल्यानंतर हो सामन्याला या ठिकाणी लवकर सुरुवात होते यानंतरचा जो सामना होणार आहे ते दोन्ही संघाचे या ठिकाणी कर्णधार टॉसबॉक्समध्ये आलेले आहेत या षटकानंतर सा त्या सामन्याचं या ठिकाणी नाणेफेक होईल परत एकदा या मैदानाच्या आतमध्ये बिलाल टू रणजित सर सुंदर असा फटका स्ट्रेट ड्राईव्ह खेळून काढलेला आहे संगनायक सचिन त्या ठिकाणी थोडीशी मिसफिल्डिंग परंतु एकच धाव या ठिकाणी मिळेल पंचवीस चेंडूमध्ये चोवीस धावांची गरज आहे आरसीसी बार्शी क्रिकेट संघ या संघाला जे की शेहेचाळीस धावाचा पाठला करत असताना बावीस धावा दोन गडी वाढ ट्वेंटी पर टू षटकाचा शेवटचा चेंडू बिलाल रवी डेमरे यांच्या बॅटचा कडा घेऊन सरळ डिक्लेअर दोन धावांसाठी या दोन धावांच्या साथीनं चोवीस धावा दोन षटकाच्या संमतीनंतर यानंतर या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी करतोय आ, एका बाजूला आमचे नरेश काका अमृतराव आणि त्याबरोबर आदरे आमचे जगदाय साहेब ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांच्या शुभास्या आपण टॉस करूया नंतरच्या सामन्याचा ओके कोण बोलते ओके कॉल स्वराज्याचा आणि टेल टॉस विन इथे पिटूभाई या गंगणी क्रिकेट क्लब तुळजापूर संघाने टॉस जिंकलाय आहे अभि निर्णय काय बॅटिंग फलंदाजी करण्याचा निर्णय तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा कारण वेळ आपल्याकडे खूप कमी मॅच ऑन आहे आणि मान्यवरांचं मनापासून ठिकाणी आभार तुमचंही मनापासून ठिकाणी कौतुक थँक्यू थँक्यू व्हेरी मच परत एकदा आपण जाऊया ओवर टू कॉम्बॉक्स थँक्यू सर पिटुव्या गंगणे क्रिकेट संघ या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे जाऊया परत एकदा मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक घेण्यासाठी रणवीर सर या ठिकाणी सज्ज होतात गोलंदाजी मार्कमध्ये संदीप थोरात सुरेख असा चेंडू पाहायला मिळतोय पॉईंटच्या दिशेने थोडी सीमेस फिल्डिंग चेंडून वळण घेतली आणि सरळ चेंडू सीमा पार चौकार या एक धावाच्या साथीने संघाची धावसंख्या परत एकदा वाढते तीन षटकाच्या समाप्तीनंतर सामन्याला या ठिकाणी सुरुवात होतीये ड्रिंक्स ब्रेक्स झालेला आहे अठरा चेंडूमध्ये तेरा धावांची गरज षटक क्रमांक चौथ बिलाल घेऊन जातोय रंजित सरांसाठी सुरेखाचा चेंडू सुंदर अशी लाईन लेंथ सरळ येष्ठी रक्षक गणेश हातामध्ये ओळखलं जातं गणेशरांना सरांना आत्ताच इर्षाद सरांनी सांगितल्याप्रमाणे जे की पुण्यातील क्वार्कबॉलचे प्रीमियर लीग असतील त्या ठिकाणी प्रामुख्यानं गणेश सरांची उपस्थिती असते परत एकदा बिलालची गोलंदाजी पाहायला मिळते पाहूया सुंदर असा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण एक धाव या एक धावाच्या साथीनं संघाची धावसंख्या परत एकदा वाढते चौतीस धावा जे की दोन गडी बाद झालेले आहेत सलामीचे दोन फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आहेत आता मात्र स्ट्राईक घेण्यासाठी सज्ज होतोय रवी ढेमरे जे की एक दोन षटकारानं या ठिकाणी खेळतोय बिलाल टू रवी परत एकदा रवीच्या चे बॅटमधून चेंडू चेंडूके आपतरक्षक धावतोय रक्षक क्षेत्ररक्षण आपला पाहायला मिळतंय आहे अ नक्कीच आज जर आपण पाहिलं तर या सामन्याचा आनंद घेण्यासाठी पंढरपूर मंदिर समितीचे पी आर ओ सन्मान्य सुधीरजी घोडके खास पंढरपूरहून या सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत त्यांचं आयोजन समितीच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो मनपूर्वक स्वागत हार्दिक स्वागत धन्यवाद सर प्रत्येकदा बिलाल टू सर सोरे सफर चेंडू यारकर लेनचा चेंडू होता सहजरित्या या ठिकाणी धावसंख्या घेत असताना दोन्ही फलंदाज आर सी सी क्रिकेट संघाचे आपण पाहतोय जे की शेहेचाळीस धावांचं आव्हान समोर असताना अतिशय शांत आणि सैमी फलंदाजी करत असताना दोन्ही फलंदाज परत एकदा बिलाल सज्ज होते गोलंदाजी मार्कवर चौदा चेंडू दहा धावा रवी ढेमरेच्या बॅटमधून सरळ चेंडू सीमापार षटकार षटकार क्रमांक येतोय रवीच्या बॅटमधून तिसरा परत एकदा बिलाल तेरा चेंडू चार धावांची गरज या ठिकाणी खेळून काढलेल्या दिशेने चेंडू मागे दोन क्षेत्ररक्षक दावत आहेत चेंडू अडवलाय तोपर्यंत पाहूया पंचाकडे अपील मागितलेली आहे दहावत या ठिकाणी जी एस जी टी सी लाइव टेक्निकल टीम या ठिकाणी आणि थर्ड अंपायर यांचा निर्णय फलंदाज बाद धावात झालेला आहे जे की दुसरी धाव घेण्यासाठी धावला होता नक्की सर एक मिनिट आपण एक आपण एक सन्मान घेतो या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान पंढरपूर पी आर ओ सन्मानिय सुधीरजी घोडके आज या ठिकाणी उपस्थित आहेत आज त्यांचा सन्मान आयो जग। नकीश या स्पर्धेचे मुख्य आयोजक कॅमेरा समोरचे थोडस बाजूला हवा समोरचे नक्कीच सन्मानिय सुधीरजी घोडके साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आणि त्यांचा सन्मान जग, या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्मानिय विजयकुमार सर यांच्या शुभ असते हा सन्मान केला जातोय नक्कीच प्रत्येक येणाऱ्या मान्यवरांचा आमच्या प्रमुख अतिथींचा सन्मान करणारं हे व्यासपीठ आपण पाहतोय अत्यंत दर्जेदार ही संकल्पना साकारली गेली ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर कर्नाटक नव्हे सर्व ठिकाणाहून भाविक भक्त पंढरपूरला येत असतात आणि आज खास पंढरपूरवरून महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई च्या नगरीमध्ये साहेब आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो मनपूर्वक स्वागत करतो आपण आपला अमूल्य असा वेळ या स्पर्धेसाठी दिला आणि खास आज या स्पर्धेसाठी आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं अभिनंदन धन्यवाद सर गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक पाचवं घेऊन येतो आहे सचिन रणजित सर स्ट्राईकवर सुंदर असा चेंडू खेळून काढलेला आहे फुलटॉस चेंडू होता अकरा चेंडू मध्ये तीन धावांची गरज आहे आरसीसी क्रिकेट संघ बार्शी या संघाला जे की शेचाळीस दहाव संख्येचा पाठला करत असताना अकरा चेंडू तीन धावा सचिनचा चेंडू सुरेख असा चेंडू स्टेजच्या दिशेने खेळून काढलेला आहे मिस फिल्डिंग चेंडू सीमापार चौकार आणि आरसीसी क्रिकेट जो सामनावीर आहे ते आपले सुधीर जे आवर्जून उपस्थित आहेत आपले सामने पाहण्यासाठी जे ओ आहेत मंदिर विठ्ठल रुक्मिणी संस्थान पंढरपूरचे त्यांच्या हस्तेच होईल व त्यांच्या मित्रपरिवारांच्या मित्रपरिवारांच्या हस्ते होईल धन्यवाद सर इर्षाद सरांना मी विनंती करतो की या सामन्याचा सामनावीर पुरस्कार आपण या ठिकाणी टॉसबॉक्समध्ये